आवाज येतोय का तुम्हाला प्लीज सांगा। माझा आवाज तुम्हाला येतोय का प्लीज सांगा। ओके ओके चला ओके ओके सगळ्यांना माझा आवाज येतोय ठीक आहे। चला आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्रुपमध्ये मी एक तुम्हाला पीडीएफ टाकलेली आहे, ठीक आहे। ग्रुपमध्ये मी तुम्हाला एक पीडीएफ टाकलेली आहे, तुमच्या मोबाईलवर व्हॉट्सअपवर चेक करा, ठीक आहे। तुमचा जो व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही ज्या ग्रुपमध्ये जॉईन झालेला आहात ना आपल्या स्कॉलरशिप 2024 ग्रुपमध्ये, त्याच्यामध्ये मी तुम्हाला होमवर्कची एक पीडीएफ दिली आहे, ठीक आहे। तुम्ही ती बघितली का मला सांगा बरं एकदा। होमवर्कची पीडीएफ तुम्ही बघितली का मला सांगा एकदा। गुड इव्हनिंग टू ऑल। ओके ठीक आहे। ओके समर्थ कशाला सिलेक्शन झालंय तुझं? ओके पृथा समर्थ कशाला सिलेक्शन झालंय तुझं? ओके पृथा ओके स्वरांजली ओके तर ती जी पीडीएफ आहे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे। नोटबुक वर स्कॉलरशिप साठी का? ओके ओके बेटा तर ती जी पीडीएफ आहे ती पीडीएफ सोडवण्याचा प्रयत्न करा नोटबुक वर, ठीक आहे। आता एक दोन दिवसांमध्ये ती सोडवा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, ठीक आहे। ज्या वेळेस तुम्हाला तुमचा वेळ मिळेल, ठीक आहे, त्यावेळेस तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता। आता अशा ज्या पीडीएफ आहेत मी दर एक दोन दिवसाला, रोज तर नाही पण दर एक दोन दिवसाला, म्हणजे उद्या किंवा परवा, म्हणजे एक दिवस सोडून किंवा दोन दिवस सोडून, आठवड्यातून दोन दिवस समजा, तर आठवड्यातून दोन दिवस असे मी तुम्हाला होमवर्क देणार आहे, ठीक आहे। आता फक्त बेसिक दिलं, आपण इथून पुढं जे काही हप्त्यामध्ये बघितलं तर त्याच्यावर आपण एक एक क्वेश्चन तयार करणार आणि ते तुम्हाला देणार, ठीक आहे। फक्त त्याला ऑप्शन नसणार, ऑप्शन मी देणार नाही। का नाही देणार? कारण ऑप्शन का नाही देणार? कारण तुम्हाला ते सोडवायचं आहे म्हणून मी तुम्हाला ऑप्शन देणार नाही, गरज असेल तर देईल। तर अशा प्रकारे आपले क्वेश्चन असतील ते तुम्ही सॉल्व्ह करायचे, ठीक आहे। चला ओके समर्थ ठीक आहे। चला तर बघा तुमच्या स्क्रीनवर एक क्वेश्चन दिलेला आहे, सिंपल क्वेश्चन आहे। मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठीमध्ये घेतलेला आहे, इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीमध्ये घेतलेला आहे, दोन्ही भाषेमध्ये आपण घेतलेला आहे, ठीक आहे। आता बघा प्रश्न मी वाचतो, तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, तुमच्या नोटबुकवर याचं उत्तर काय असेल मला सांगा। प्रश्न काय आहे, खाली दिलेल्या आकृतीची परिमिती किती? आता परिमिती म्हणजे काय असतं मी तुम्हाला सांगतोच। इंग्रजीमध्ये क्वेश्चन आहे, व्हॉट विल बी द पेरिमीटर ऑफ द फिगर गिवन बिलो। आता ह्या गोष्टी काय असतात मी तुम्हाला सांगतोच, दोन टेन्शन घेऊ नका, पण तुम्ही तुमच्या एंडनं सोडवण्याचा प्रयत्न करा। तुम्ही तुमच्या एंडनं सोडवण्याचा प्रयत्न करा, याचं उत्तर मला सांगा। प्रत्येक क्वेश्चन आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे।
चला आणि सांगा, वेळ घ्या तुमचा आणि मला सांगा की याचं उत्तर काय असेल। नंतर या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करतोच, डोंट वरी अबाउट दॅट। चला येऊ द्या उत्तर। ओके, उत्तर आपल्याकडे आलेले आहेत 14.5, 14.5। ओके, बघा आता परिमिती म्हणजे काय किंवा त्याला इंग्रजीमध्ये आपण पेरिमीटर म्हणजे नेमकं काय म्हणायचं बघा। आता बघा, पेरिमीटर किंवा त्याला आपण मराठीमध्ये परिमिती म्हणतो म्हणजे काय आहे, सगळ्या बाजूंची बेरीज। ठीक आहे, ॲडिशन ऑफ द ऑल साईड, सगळ्या साईडची बेरीज करायची, त्यालाच आपण काय म्हणतो, पेरिमीटर म्हणतो। मग इथं बघा, ही एक साईड आहे, एक साईड, ही दुसरी, ही तिसरी आणि ही चौथी। ओके, सो सगळ्यांची ॲडिशन करायची आहे, फक्त 2 + 4 + 2 + 3.5 + 3। ओके, सगळ्यांची ॲडिशन किती येते ते पहा। ओके, 4 + 2 = 6 + 2 = 8 + 3 = 11। ओके, 11 + 3 = 14 आणि हा 0.5 मीन्स 14.5, सो 14.5, 14.5 हे तुमचे पेरिमीटर असेल। ठीक आहे, चला आता बघा, तुम्हाला मी एक रेक्टॅंगल देतो, आयात देतो। ठीक आहे, याची जी लेंथ आहे ही 4 सेंटीमीटर आहे आणि याची जी हाईट आहे, हाईट म्हणा किंवा हाईट नाही म्हणणार आपण याला, याची जी ब्रेड्थ म्हणणार ती आहे 2 सेंटीमीटर। सो आता मला सांगा याचं पेरिमीटर किंवा परिमिती किती असेल। या आयताची परिमिती किती असेल सांगा। सिंपल क्वेश्चन आहे। चला सांगा, चला आता चुकवायचं नाहीये। आता मी काय सांगितलं होतं, परिमिती किंवा पेरिमीटर म्हणजे काय, तर सगळ्या साईडची बेरीज, सगळ्या जे साईड असतात ना त्याची बेरीज। मग बघा, हा जो रेक्टॅंगल आहे, हा जो आयात आहे, याला किती साईड आहेत आणि त्या सगळ्या साईडची बेरीज किती येते, ॲडिशन किती येते ते बघा। आता बऱ्याच जणांची उत्तर मला चुकल्यासारखी वाटत आहेत, तर पुन्हा एकदा बघा। ओके ओके, लक्ष द्या, सगळी साईड बघा ना, सिंपल आहे ना। बघा आता बघा, हा जर बघितला आपण रेक्टॅंगल, तर ही साईड आहे 4 सेंटीमीटर, राईट। आता मला सांगा, ही साईड जर 4 सेंटीमीटर असेल, तर ही पण साईड किती असायला पाहिजे, 4 सेंटीमीटरच असायला पाहिजे ना, ही पण 4 सेंटीमीटरच आहे। ओके, देन बघा, ही साईड जर 2 सेंटीमीटर असेल, ही जी ब्रेड्थ आहे ही जर 2 सेंटीमीटर असेल, तर ही पण किती असायला पाहिजे, 2 सेंटीमीटर असायला पाहिजे। बरोबर आहे, मग सगळ्या साईडची बेरीज किती होणार, पेरिमीटर किंवा परिमिती किती असणार, 4 + 4 + 2 + 2 + 4 = 8 + 2 = 10 + 2 = 12 सेंटीमीटर। सिंपल आहे ना, हे लक्षात घ्यायचं आहे। आता तुम्हाला जरी तिथे एक साईड दिली असली तरी तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाहीये, तुम्हाला सगळ्या साईडची बेरीज करायची आहे। ठीक आहे, तुम्हाला मी तिथे दोनच साईड दाखवल्या, एक 4 सेंटीमीटर म्हणजे एक लेंथ दाखवली, एक तुम्हाला ब्रेड्थ दाखवली, तर तुम्ही तर दोन साईड बघितल्या, तसं नाही करायचं। चला अजून देतोय, ट्राय करा। हा स्क्वेअर आहे, स्क्वेअरची जी
साइड आहे ती आहे 2 सेंटीमीटर। तर मला सांगा याची आता पेरिमीटर किंवा परिमिती किती असेल? ओके आवाज येतोय, ठीक आहे, किती असेल? समज लक्ष दे थोडस। बरोबर, आता काय करायचं, सगळ्या साईडची बेरीज तुम्हाला मी सांगितली होती, राईट, सगळ्या बाजूची बेरीज करायची। म्हणजे बघा आता आपण काय म्हणतोय, चौकोन किंवा इंग्रजीमध्ये याला आपण स्क्वेअर म्हणतो। आता चौकोन किंवा स्क्वेअर म्हणजे काय आहे, तर ज्याच्या चारही बाजू सारख्या आहेत, ओके, ऑल साइड्स आर इक्वल, सगळ्या साइड्स इक्वल आहेत, याचा अर्थ तो काय आहे, तो चौकोन आहे, स्क्वेअर आहे। मग बघा चौकोन म्हटल्यानंतर चारही साइड चारही बाजू इक्वल असतात, सारख्या असतात। मग ही बाजू जर 2 सेंटीमीटर असेल तर ही पण 2 सेंटीमीटरच असायला पाहिजे, ही सुद्धा 2 सेंटीमीटरच असायला पाहिजे, आणि ही सुद्धा 2 सेंटीमीटरच असायला पाहिजे, बरोबर आहे। आणि आता काय करायचं, पेरिमीटर विचारले, परिमिती विचारली, म्हणजे सगळ्या साईडची बेरीज, म्हणजे 2 + 2 + 2 + 2 मीन्स 8 सेंटीमीटर, काय आहे 8 सेंटीमीटर, ओके, सिंपल आहे, ओके। चला हा क्वेश्चन लक्षात घ्यायचा होता। आता याच्यावर आपण वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन सुद्धा बघणार आहे, ठीक आहे, वेगवेगळे क्वेश्चन बघणार आहे, ठीक आहे, ते आपण नंतर तुम्हाला मी 1 बाय 1 सगळ्या गोष्टी इथे क्लिअर आउट करणारच आहे। चला आता तुमच्या स्क्रीनवर एक क्वेश्चन दिलेला आहे, ठीक आहे, बॉक्स बॉक्स इंटू फाईव्ह इंटू बॉक्स इंटू बॉक्स इंटू फाईव्ह सॉरी बॉक्स बॉक्स फाईव्ह इक्वल टू 1 3 2 2 5, चौकोनाच्या जागी समान अंक आहे तर तो अंक कोणता? तर बघा इथं, बघा इथं एक डिजिट आहे, इथं एक डिजिट आहे, इथं पण एक डिजिट आहे, इथं पण एक डिजिट आहे, तर दोघांचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे, बरोबर आहे। इथं जो अंक आहे तो सेम आहे, म्हणजे इथं जर 4 असेल, इथं 4 असेल, इथं 4 असेल, इथं 4 असेल, तर इथं 4 असेल, ओके, इथं 2 असेल, इथं 2 असेल, इथं 2 असेल, तर इथं 2 असेल, इथं 3 असेल, तर इथं 3 असेल, इथं 3 असेल, तर 3 असेल, इथं 1 असेल, तर इथं 1, इथं 1, इथं 1, अशा प्रकारे। तर तो डिजिट कोणता आहे तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे, ठीक आहे। बघा इफ द डिजिट इज सेम इन ऑल बॉक्सेस, सगळ्या बॉक्समध्ये जे डिजिट आहे तो सेम आहे, देन फाइंड द डिजिट, तुम्हाला काय करायचं आहे, डिजिट फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे समोर ते दिलेलं आहे। चला सांगा आता, बरोबर पृथा, चला आता सोडवा, काय करायचं बघा, आता तुम्हाला माहित आहे इथं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं, आता नंबर आपल्याला माहिती आहे का नाही, काय करायचं, सिंपल सांगतो, छोट काढतो, हा बॉक्स, हा बॉक्स, इथं 5, त्यानंतर हा बॉक्स, हा बॉक्स आणि हा 5, बरोबर आहे, इंटू काय केलं आहे, इंटू, आता आणि याचं उत्तर आलेलं आपल्याकडे 13,225, हे त्याचं मल्टिप्लिकेशनचं आन्सर आहे। तर इथं कोणता डिजिट असेल, 4 असेल, 3 असेल, 2 असेल की 1 असेल, तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे। चला करा तर फाइंड आउट, काय करायचं, एक एक डिजिट तुम्ही टाकून बघा सिंपली, ओके, सिंपली काय करायचं, एक एक डिजिट काय करायचं, तिथं टाकून बघायचा, ठीक आहे। आता तुम्ही कोणता डिजिट टाकून बघणार, तर सर्वात अगोदर काय करायचं, जो डिजिट लहान आहे ना तो टाकून बघायचा, ठीक आहे, जो डिजिट सर्वात लहान दिलेला आहे ना तो टाकून बघायचा, तो काय टाकून बघायचा, कारण तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायला सोपं जातं, ठीक आहे, तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायला सोपं जातं, म्हणून काय करायचं, तो लहान डिजिट आहे तो टाकून बघायचा, उत्तर आलं ठीक आहे, नंतर दुसरा डिजिट घ्यायचा, ठीक आहे, दुसरा डिजिट घेतला, त्याचं उत्तर नाही आलं तर तिसरा घ्यायचा, असं करून बघा, सुरुवातीला लहान डिजिट घ्या, कारण तुमचं मल्टिप्लिकेशन लवकर होते, ठीक आहे, प्रयत्न करा आणि मला सांगा की तुमचं उत्तर नेमकं इथं काय असेल, करून बघा, ठीक आहे, करून बघा तुमच्या नोटबुकवर।
चल आले का उत्तर? करून बघा, वेळ घ्या, कारण बघा परी हा पृथ्वीच उत्तर आलेलं आहे. खूप छान. तुम्हाला जोपर्यंत तुम्ही करून बघणार नाही ना, तोपर्यंत तुम्हाला नाही जमणार, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला स्वतः करायच्या असतात ना या गोष्टी. ठीक आहे, त्याच्यामुळे प्रयत्न करा, अडचण आली तर मला सांगा. ओके, आता बऱ्याच ओके वेगवेगळी उत्तरं येत आहेत, मला तुम्हाला सोडून दाखवावं लागेल. ओके चला, वेगवेगळी उत्तरं येत आहेत, आपण बघूया. आता बघा कमी, आता बघा तुम्हाला काय सांगतो माहिती आहे का, अशा जे हे असतात आपली उदाहरणं एक्झाम्पल, असे एक्झाम्पल जोपर्यंत आपण सोडवत नाही ना, तोपर्यंत आपल्याला नाही समजणार. ठीक आहे, त्यासाठी आपलं काय करावं लागतं, सोडून बघावं लागतं. सोडून कसं बघायचं, तर एक एक जे आपलं अंक असतो, डिजिट असतो, ते टाकून बघायचा. ठीक आहे, टाकून बघायचा, तेव्हा आपल्याला समजेल की आपलं नेमकं उत्तर काय असेल. तर बघा अगोदर काय करायचं, जो लहान डिजिट आहे तो घ्यायचा. का घ्यायचा लहान डिजिट? कारण मल्टिप्लिकेशन करायला तुम्हाला सोपं जात, आपल्याला उत्तर माहित नाही आहे. ठीक आहे, उत्तर माहित नाही, त्याच्यामुळे लहान डिजिट घेतला म्हणजे सुरुवातीला आपल्याला कमी वेळ लागेल आणि उत्तर असेल तर खूपच छान. चला लहान इथं वन आहे तर आपण वन घेऊया. तर बघा इथं वन घेतला मी, इथं वन घेतला, इथं वन घेतला आणि इथं वन घेतला, बरोबर आहे. मग आता आपलं काय झालं बघा, चला आता करा मल्टिप्लिकेशन. ओके बघा, वन वन फाईव्ह, वन वन फाईव्ह असं आलेलं आहे आपल्याकडे. ठीक आहे, चला करा मल्टिप्लिकेशन. फाईव्ह फाईव्हचा 25 बरोबर आहे, पाच गुणाकार पाच, पाच पाच 25, 25 पाच. ठीक आहे, हा चाले 2 बरोबर आहे, आले ना, कॅरी फॉरवर्ड 2. फाईव्ह वनचा 5 प्लस 2 मीन्स 7. ओके, इथं 7 आलं. त्यानंतर 5 वनचा 5 हे आपलं आलेलं आहे. त्यानंतर बघा आता 1 ने मल्टिप्लाय करायचं, आता 1 ने सगळ्याला मल्टिप्लाय केलं तेच उत्तर येईल, 5 1 1. ओके, त्यानंतर यानं करा 5 1 1. ओके चला आता करा ऍडिशन, येते का बघा, इथं 5 येणार ऍडिशन, 7 प्लस 5 12, 12c2 कॅरी फॉरवर्ड 1, 5 प्लस 1 6, 6 प्लस 1 7, 7 प्लस 5 12, 12c2 कॅरी फॉरवर्ड 1, 1 प्लस 1 2, 2 प्लस 1 3 आणि हा 1. सो बघा ना, आले ना आपले आन्सर. ओके, आले आपले आन्सर 13,225. ओके, हे आलेलं आहे. आता बघा इथं काय केलं, मी अगोदर 4 पण टाकून बघितलं असता, पण बघा काय करायचं नेहमी अशा वेळेस, बघा तुम्हाला आता बघा आपल्याला उत्तर माहित नाहीये. ठीक आहे, मग काय करायचं, असू शकते याचं उत्तर 1 असू शकते, 2 असू शकते, 3 असू शकते, 4 असू शकते, आपल्याला माहित नाही. पण काय करायचं, अगोदर 1 पासून स्टार्ट करायचं. 1 पासून स्टार्ट केलं याचा अर्थ काय आहे, की तुमचं सुरुवात समजा 1 उत्तर असेल फॉर एक्झाम्पल, आणि तुम्ही 1 ने स्टार्ट केले, 1चा मल्टिप्लिकेशन लवकर होते बाकीच्या नंबर पेक्षा, तुमचा टाइम वाचेल. ठीक आहे, चला नाहीये तर मग काय करायचं, 2 घ्यायचं. ठीक आहे, 2 घेऊन बघायचं, 2 नसेल तर 3 घेऊन बघायचं. ठीक आहे, आणि 3 नसेल तर 4 घेऊन बघायचं का, मला सांगा. तुम्ही काय केलं बघा, तुम्ही 1 घेऊन बघितलं, 1 आन्सर नाहीये, नंतर 2 घेऊन बघितलं, 2 पण आन्सर नाहीये, 2 मग आता हे किंवा हे असेल, मग तुम्ही 3 घेऊन बघितलं, 3 पण आन्सर नाहीये, मग 4 घेऊन बघायचं का नाही, 4 आन्सर आहेच ना, मग 4 घेऊन बघायचं नाही, 4 घेऊन बघायचं का नाही, म्हणजे 4 आन्सरच आहे आपलं, मग हे डायरेक्टच करायचं तिथं, म्हणजे तुम्हाला इथं पण वेळ वाचतो. अशा प्रकारे वेळ वाचवायचा असतो आपल्याला परीक्षेमध्ये. ठीक आहे, अगोदर सोपा नंबर घ्यायचा. ठीक आहे, म्हणजे याला कमी वेळ लागतो, असेल तर ठीक, नसेल तर नाही, याला पण कमी वेळ लागतो, असेल तर ठीक, नसेल तर नाही. त्यानंतर बघा हे करून बघायचं, थोडासा वेळ लागेल, पण हे नसेल तर मग हे टाकून बघायचं नाही, ते उत्तरच आहे आपलं, कारण 3 नाही म्हणजे 4 असायलाच पाहिजे. तर असं तुम्हाला काय करावं लागतं, तिथं थोडस लॉजिकली सुद्धा तुम्हाला तो विचार करावा लागतो. ठीक आहे, असं पण लॉजिकली विचार करत चला तुम्ही, म्हणजे काय होईल माहिती आहे का,
कमी वेळामध्ये तुम्हाला नक्कीच जास्त गणित वगैरे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, चला समोरचं आहे, एकदम सोपं आहे. बघा मराठीमध्ये अगोदर समजून सांगतो, त्यानंतर इंग्रजीमध्ये तुम्हाला समजून सांगतो. बघा, 5,45,035 या संख्येमधील दश हजार, बरोबर आहे, दश हजार स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत व दशक स्थानी असल्या स्थानिक किमतीत फरक किती आहे. म्हणजे दश हजार स्थानी जो अंक आहे त्याची स्थानिक किंमत आणि जो दशक स्थानी आहे त्याची स्थानिक किंमत याच्यामधला फरक सांगायचं तुम्हाला. ठीक आहे, इंग्रजीवाली बघा आता. इन द नंबर 5,45,035 वॉट विल बी द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट ऍट द 10,000 प्लेस. आता जे 10,000 प्लेसवर जो नंबर आहे त्याची प्लेस व्हॅल्यू अँड प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट ऍट द 10th प्लेस, जो 10th प्लेसवर आहे त्याची प्लेस व्हॅल्यू, या दोघांमधला डिफरन्स आपल्याला सांगायचा आहे. सिंपल आहे, ओके, सांगा. चला करा, नंबर तुमच्याकडे दिलेला आहे. नंबर काय आपला, बघा, सॉरी, नंबर काय आपला 5,45,035. तर तुम्हाला आता दश हजार स्थान, ओके, त्यानंतर तुम्हाला इथं दशक स्थान, 10,000 प्लेस आणि 10th प्लेस ही माहिती असायला पाहिजे. चला सांगा आता, नंतर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर आउट करतो, डोंट वरी अबाउट दॅट. पण अगोदर तुम्ही सांगा. प्रयत्न करा आणि मला सांगा. ओके, चला आले का उत्तर? ओके चला, ओके ओके, पृथाच उत्तर आलं, खूप छान पृथा. चला आता बघा विद्यार्थी मित्रांनो कसं आहे, तुम्हाला माहितच असेल. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी एक नंबर लिहितो इथं, नंबर लिहितो, फॉर एक्झाम्पल बघा 3,2,1,0,9,8 समथिंग असा नंबर लिहिला. ठीक आहे, आता बघा हा जो पहिला डिजिट आहे हा आपला याला वन्स म्हणा किंवा युनिट प्लेस म्हणलं तरी चालते. ठीक आहे, वन्स किंवा युनिट प्लेस म्हणलं तरी चालते. ठीक आहे, त्यानंतर जो सेकंड वर आहे याला तुम्ही काय म्हणायचं, टेन्स डिजिट. ओके, जो थर्ड वर आहे तो हंड्रेड्स डिजिट. ओके, जो फोर्थ नंबर वर आहे आपला थाउजंड्स. ओके, नंतरचा जो असतो तो तुम्हाला 10,000. ओके ठीक आहे, 10,000, देन लॅक, देन 10 लॅक, देन क्रोर्स, देन 10 क्रोर्स, एक्सेट्रा. ओके, आता मराठीवाले बघा, मराठीमध्ये याला आपण एकक, मराठीमध्ये तुम्हाला माहित असेल ना, समजा मी नंबर लिहिला तर मराठीमध्ये काय म्हणतो आपण याला, एकक, दशक, शतक, हजार, दस हजार. दस हजारला, ठीक आहे, दस हजार याला आपण दश हजार सुद्धा म्हणतो. ठीक आहे, दस हजार, लाख, दस लाख, कोटी, दस कोटी, अशा प्रकारे. ओके, मग इथे नंबर दिलेला आपल्याला 5,45,035. तर काय सांगितलं होतं आपल्याला, इथं कोणता नंबर फाइंड आउट करायचा आपल्याला, बघा 10,000 प्लेस. ओके, 10,000, बघा तुम्हाला मी आता सांगितलं होतं युनिट, टेन्स,
हंड्रेड थाउजंड अँड टेन थाउजंड. बघा टेन थाउजंड प्लेसवर आहे फोर. ठीक आहे, हा आपला. आता मराठीमध्ये काय येईल बघा, एकक, दशक, शतक, हजार, दस हजार. दसारताना किती आहे, चार आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, फोर लिहायचंय. आणि त्याच्यानंतर किती डिजिट आहेत बघा, वन टू थ्री फोर, किंवा दस हजार. सरळ दहा हजारनं मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, फोर डिजिट आहे, दस हजार आहे, तर दहा हजारनं काय करायचं, मल्टिप्लाय करायचं, तुमचं 40,000 येऊन जाईल. किंवा जेवढे डिजिट आहेत तेवढे झिरो देऊन टाकायचे. ठीक आहे, फोर नंतर किती डिजिट आहेत, तर चार, तर चार झिरो देऊन टाका. ती झाली त्याची प्लेस व्हॅल्यू. प्लेस व्हॅल्यू किंवा त्याला आपण स्थानिक किंमत म्हणतो, म्हणजे 40,000. ठीक आहे, त्यानंतर काय सांगितलं, टेन्स प्लेस. टेन्स म्हणजे काय, दशक. बघा आता हा झाला तुमचा युनिट आणि हा टेन्स. टेन्सवर किती आहे, थ्री आहे. ओके, टेन्सवर किती आहे तुमचा, थ्री. एकक दशक. दशक आहे म्हणजे दहाने मल्टिप्लाय करायचं, उत्तर येते तुमचं तीस. ठीक आहे, तरी तुमचं तीस आलं. काय करायचं, डिफरन्स सांगायचा होता. डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन. डिफरन्स म्हणजे काय, सबट्रॅक्शन. 40,000 तीस गेले तर सिम्पली आहे बघा, इथं ऑप्शन दिसते तुम्हाला. ठीक आहे, 990 तर नाही राहणार, 39,000 बी नाही राहणार, 730 राहील का, नाही, इतकं थोडं आहे. सिम्पल हेच तुमचं उत्तर राहिलं. सबट्रॅक्शन केल्यानंतर तुम्हाला मिळून जाते 39,970. ओके, 39,970. ओके, सिम्पल आहे. ओके, आता बघा युनिट प्लेटचा चार्ट कोणाला पाहिजे का, की तो तुम्हाला माहित आहे. ओके, स्वरंजील, काय हरकत नाही. आता कोणाला ग्रुपवर याचा चार्ट पाहिजे का, प्लेसेसचा, युनिट प्लेस, टेन्स, किती तुम्हाला माहित आहे. ज्या गोष्टी माहीत आहे त्याच्यामध्ये आपण वेळ घालणार नाही. त्यामुळे तुम्हाला पाहिजे असेल तर मला सांगा, मी तुम्हाला सेंड करतो, ते लिहून घ्या. ओके, ठीक आहे. ओके, माहीत असेल. ओके, माहीत असेल तर आपण जास्त वेळ हे करणार नाही. सेंड करतो, ज्यांना लिहून घ्यायचं आहे ते लिहून घेतील, ज्यांना नाही घ्यायचं आहे तर नाही घेतलं तरी चालते, काही हरकत नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, ट्राय करा. चला क्वेश्चन आहे स्क्रीन वर बघा. एका संख्येला 25 ने भागले असता 13 येतो, बाकी 22 येते, तर ती संख्या कोणती. ऑन डिवायडिंग अ नंबर बाय 25, एक नंबर आहे त्याला जर आपण डिवाइड केलं बाय द 25, देन वी विल गेट क्वेश्चन 13. ओके, अँड रिमाइंडर 22. व्हॉट विल बी द नंबर, तो नंबर काय असेल. एक नंबर आहे त्याला जर आपण 25 ने डिवाइड केलं तर आपल्याला जो क्वेश्चन आहे तो 13 मिळतो. ठीक आहे, आणि जो रिमाइंडर आहे तो 22 मिळतो. ठीक आहे, तर तो नंबर कोणता आहे. ओके, तर बघा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुम्ही एक्झाम्पल देतो आणि डिव्हिजनचे वेगळे पार्ट असतात त्याच्याबद्दल तुम्हाला मी माहिती देतो. तुम्हाला माहीत नसेल तर या गोष्टी तुम्ही लिहून घ्या. बघा फॉर एक्झाम्पल, बघा एक्झाम्पल आहे, फॉर एक्झाम्पल मी 15 जर 5 डिवाइड केले, फॉर एक्झाम्पल जर मी 15 डिवाइड केले, सो 5 3 15, सो इथं 3 येणार. ओके, आणि सबट्रॅक्ट जर केलं तर 0 येणार. ठीक आहे, ठीक आहे, हे लक्षात घ्या. चला हे करत नाही मी, 16 घेतो म्हणजे आपल्याला रिमाइंडर पण उरेल. देता 16 घेतो आणि फायनल डिवाइड करतो. 5 3 15
15 सबट्रॅक्ट केलं तर इथं 1 येईल. ठीक आहे, म्हणजे बघा अशा प्रकारचं आपलं काय असतं, डिव्हिजन असते. मग बघा याला काय म्हणायचं, जे आपलं अँसर येते डिवाइड केल्यानंतर जे आपलं अँसर येते त्याला म्हणतात कोशियंट. ठीक आहे, आणि मराठीमध्ये याला भागाकार म्हणतात. ओके, याला भागाकार म्हणतात. जे इथं शिल्लक आहे याला रिमाइंडर म्हणतात, आणि मराठीमध्ये याला बाकी म्हणतात. ओके, ज्यानं भागितलं, ज्यानं डिवाइड केलं. ओके, सो दॅट नंबर इज कॉल्ड डिवायझर. ठीक आहे, मराठीमध्ये याला भाजक म्हणतात, भाजक. ठीक आहे, आणि ज्याला आपण डिवाइड केलंय, ओके, ज्याच्यावर ऑपरेशन झालंय, दॅट इज 16. तो 16 काय आपल्यासाठी, तुम्हाला डिव्हिडंड भाज्य म्हणतात. ओके, आता मराठीमध्ये एकदा चेक करून घ्या. ठीक आहे, कारण मराठीमध्ये तेवढं मला आठवत नाही, इंग्रजीमध्ये बरोबर आहे. ओके, चला तर आता बघा काय होते. आता बघा आपण काय केले या 5 ने, लक्षात घ्या, आता समजून घ्या अगोदर. आपण जर या 5 ने जर या 16 जर डिवाइड केलं तर आपलं आन्सर किती आलं, 3 आलं, म्हणजे क्वेश्चन 3 आला, भागाकार 3 आला, आणि रिमाइंडर किती आहे आपलं, 1 आहे. जर आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, डिवायझरचं आणि कोशियंटचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय येते बघा, 5 3 15, तो 15 येईल. आणि त्याच्यामध्ये जर आपण रिमाइंडर जर ऍड केलं तर आपल्याला डिव्हिडंड मिळतो. ठीक आहे, म्हणजे बघा जर तुम्हाला डिव्हिडंड पाहिजे असेल, म्हणजे भाज्य पाहिजे असेल, तर काय करायला लागेल तुम्हाला, तुम्हाला डिवायझर इनटू कोशियंट प्लस रिमाइंडर, लक्षात घ्या हे तुम्हाला करावं लागेल, रिमाइंडर. ठीक आहे, जर तुम्हाला डिव्हिडंड पाहिजे म्हणजे भाज्य पाहिजे तर डिवायझर म्हणजे आता पेन चालत नाही माझी इथं, भाजक गुणाकारामध्ये भागाकार आणि इथं बाकी. पेन चालत नाही माझी, हा कारण जास्त वेळ एकाच पेजवर असले चालत नाहीये. तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, ज्यांना लिहून घ्यायचं ते व्यवस्थित लिहून घ्या. ज्यांना लिहून घ्यायचं ते व्यवस्थित लिहून घ्या एकदा. ठीक आहे, की कशाला काय म्हणतात ते. ठीक आहे, मग बघा आपला डिव्हिडंड फाइंड आउट करायचा आहे तर आपला डिवायझर म्हणजे ज्यानं भागितलं ते किती आहे हो, आपलं भाजक किती आहे, तर भाजक बघा 25 आहे, डिवायझर क्वेश्चन भागावर किती आहे, 39, रिमाइंडर 22, म्हणजे काय येणार आपलं, 25 × 13 + 22. ओके, चला हे करा, हे लिहून घ्यायचं असं लिहून घ्या एकदा. ठीक आहे, नाहीतर मी ग्रुपमध्ये शेअर करतोच, नंतर तुम्ही संध्याकाळी लिहून घ्या. ठीक आहे, बघा काय आलं होतं आपलं, 25 × 13. ओके, करा मल्टिप्लिकेशन, 3 5 = 15 15 × 5 carry forward 1, 3 1 = 3 3 2 6 6 + 7. ओके, आईल 5 2, करा ऍडिशन, 5 इथे येणार आहे, 2 carry forward 1 3 2 5. आता काय करायचं, रिमाइंडर किती आहे, 22, करा ऍड, किती येईल, 7 4 3 3 4 7 आलंय. तुमचं हे चालेल का,
ओके हे चालू आहे ना. ओके 347 सो ऑप्शन 4 विल बी राईट. कसं गेलं ते बघा, पुन्हा बघा, कन्फ्यूज नका हो. तुम्हाला मी काय सांगितलं होतं आताच, काय सांगितलं होतं, जर तुम्हाला डिव्हिडंड म्हणजे ज्याला आपण भागतो तो जर कॅल्क्युलेट करायचा आहे मग काय असायला पाहिजे, डिवायझर इन टू क्वोशन प्लस रिमाइंडर हे तुमचं असलं पाहिजे. बस याच्यामध्ये टाका तुम्ही, हे तुम्हाला मिळून जाते. ठीक आहे, आता डोंट वरी, मी तुम्हाला याची एक पीडीएफ बनवून तुम्हाला सेंड करतो, ते नंतर तुम्ही लिहून घ्या. ओके डोंट वरी, याचं एक्झाम्पल आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगतो कशाला काय म्हणतात काही नाही. त्याची पीडीएफ मी तुम्हाला ग्रुपवर सेंड करतो, नंतर उद्या लिहून घ्या. ओके ग्रेट पृथा, उद्या लिहून घ्या, डोंट वरी. आता नाही लिहिलं तरी चालते, आता ज्यांना ज्यांच्याकडे नोटबुक आता आहे ती लिहून घ्या, नाही तर उद्या ग्रुपमध्ये शेअर करतोच मी. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. धनेशने 50 व 100 रुपयाच्या प्रत्येकी 8 नोटा बँकेत देऊन त्या रकमेच्या 10 नोटा मागितल्या, तर त्याला 10 रुपयांच्या किती नोटा मिळतील. बघा, धनेश वेंट टू द बँक विथ 8 नोट्स ऑफ 50 रुपीज अँड 100 रुपीज इच अँड आस्क फॉर द नोट्स ऑफ 10 रुपीज इन रिटर्न्स. सो हाऊ मेनी नोट्स ऑफ 10 वुड बी धनेश रिसीव. सिंपल क्वेश्चन आहे आणि हा आता याच्यामध्ये कॅल्क्युलेशन वगैरे काहीच नाही आहे, याच्यामध्ये कॅल्क्युलेशन वगैरे काहीच नाही आहे, तुम्हाला फक्त लॉजिक लावायचं आहे. चला सांगा आता. चला करा कॅल्क्युलेट. आता याच्यामध्ये तुम्हाला जास्त हे करायची काहीच गरज नाही, सिंपल क्वेश्चन आहे, जास्त कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही, सिंपल लॉजिकली क्वेश्चन आहे. तुम्हाला लॉजिक करायचं आहे, लॉजिक लावायचं आहे की कशानं काय होते, कुठला फॉर्म्युला ध्यान ठेवायचं नाही आहे, समजून घ्यायचं आणि कसं होईल ते बघायचं बस. ओके आता बऱ्याच जणांची उत्तरं चुकताना मला दिसत आहेत, बऱ्याच जणांची उत्तरं मला चुकताना दिसत आहेत, ते नको व्हायला. ठीक आहे वेळ घ्या. चला चला आता मी तुम्हाला सांगतो समजून क्वेश्चन आपला काय म्हणतोय ते. ठीक आहे क्वेश्चन काय म्हणतोय ते तुम्हाला मी समजून सांगतो. बघा, धनेशने 50 व 100 रुपयाच्या प्रत्येकी 8 नोटा बँकेत घेऊन त्या रकमेच्या 10 नोटा मागितल्या. आता बघा, म्हणजे धनेशने काय केलं, वेंट टू द बँक विथ 8 नोट्स ऑफ 50 रुपीज अँड 100 रुपीज इच. म्हणजे त्याच्याकडे 50 रुपीजच्या 8 नोट्स होत्या, म्हणजे आपल्याला टोटल काढायचं असेल तर काय करावं लागेल, 50 × 8. ठीक आहे एवढ्या नोटा होत्या त्याच्याकडे, आणि 100 रुपीजच्या सुद्धा त्याच्याकडे किती होत्या, 8 नोट्स होत्या. ओके म्हणजे आपल्याला किती होताल बघा, आता 50 रुपीजच्या 8 नोट्स. ओके म्हणजे किती होतील, 50 × 8 करा तर हे किती होईल तुमचं बघा, 8×5=40 म्हणजे हे होणार तुमचं 400 रुपीज. तर त्याच्याकडे 400 रुपीज झाले. 100 × 8 म्हणजे 100 च्या 8 नोटा होत्या, म्हणजे हे झाले त्याच्याकडे 800 रुपये, 800 रुपीज राईट. सो दोघांचे ऍडिशन केलं तर त्याच्याकडे टोटल झालं 1200 रुपीज. हे 1200 रुपीज काय झालं, त्याच्याकडे टोटल झालं. तो काय करा, हे 1200 रुपीज घेऊन बँकेमध्ये गेला आणि त्याने 10 नोटा मागितल्या. हे आज द बँक
नोट्स ऑफ 10 रुपीज इन रिटर्न. तर त्याच्याकडे त्यानं बँकेमध्ये किती रुपये दिले टोटल, त्याने बँकेमध्ये टोटल 1200 रुपये दिले आणि त्यानं काय केलं 10-10 नोटा द्या म्हणून सांगितलं. मग सिम्पल आहे ना, 10-10 नोटा म्हणजे 10 ने याला डिवाइड करायचं, 0-0 गेट कॅन्सल, किती आलं 120. बस 120 नोटा त्याला मिळतील. सिंपल आहे, आले सगळ्यांचं उत्तर. आलंय ना? ओके सिंपल आहे. या इथं फक्त काय असते माहिती का, लॉजिकच लावायचं असते. सिंपल आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन देतो. अरे इंग्रजीमध्ये ऍड करायचा राहिला आहे क्वेश्चन, ठीक आहे. इंग्रजीमध्ये ऍड करायचा राहिला आहे, ठीक आहे. याला आता मी आपण नंतर घेऊ, कारण इंग्रजीमधले पण विद्यार्थी आहेत ना, याला मी आपण नंतर घेऊ. 53वा क्वेश्चन, नाही तर मला लिहावा लागेल हा क्वेश्चन, ठीक आहे. चला काही करू नाही, मी इथं लिहून देतो तुम्हाला क्वेश्चन हा इंग्रजीमध्ये, ठीक आहे. हा क्वेश्चन इंग्रजीमध्ये तुम्हाला मी लिहून देतो. चला मराठीवाले सॉल्व्ह करायला सुरुवात करा. मी इथं लिहून देतो हा क्वेश्चन. चला बघा आता हा क्वेश्चन. Find the sum of all the divisors of the sum of highest divisor of 39 and the lowest divisor of 27. ओके चला हा दिले लिहून. आता क्वेश्चन काय सांगतो ते एकदा लक्ष देऊन ऐका. बघा, फाइंड द सम ऑफ द ऑल डिवायझर्स ऑफ द सम ऑफ हायएस्ट डिवायझर ऑफ 39, म्हणजे 39चा हायएस्ट डिवायझर, ओके, अँड स्मॉलेस्ट डिवायझर ऑफ 27. हायएस्ट डिवायझर ऑफ 39 याचा हायएस्ट डिवायझर, याचा लोवेस्ट डिवायझर. एक मिनिट, लक्ष घ्या. हायएस्ट डिवायझर ऑफ 39 अँड लोवेस्ट डिवायझर ऑफ 27 यांची ऍडिशन करायची, ओके. याचा हायएस्ट डिवायझर, याचा लोवेस्ट डिवायझर दोघांची ऍडिशन करायची. ऍडिशन केल्यानंतर जो नंबर येईल त्याचे ऑल डिवायझर फाइंड आउट करायचे आणि त्याची ऍडिशन करायची. आता बघा, 39च्या सर्वात मोठ्या विभाजकामध्ये 27च्या सर्वात लहान विभाजक मिळवला. 39च्या सर्वात मोठ्या विभाजकामध्ये 27चा लहान विभाजक मिळवला असता येणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकाची बेरीज. तर सिंपल आहे, पण क्वेश्चन समजून घेणं महत्वाचं आहे. क्वेश्चन सोपं आहे, पण समजलं की नाही समजलं हे थोडंसं अवघड वाटतं. तर ट्राय आउट करा. सर्वात अगोदर मला सांगा, एक एक सांगायचं आहे. अगोदर मला सांगा 39चा हायएस्ट डिवायझर कोणता आहे, त्यानंतर मला सांगा 27चा लोवेस्ट डिवायझर कोणता आहे, त्या दोघांची ऍडिशन किती येईल आणि आलेल्या नंबरचे ऑल डिवायझर कोणकोणते आहेत, एवढ्या गोष्टी मला सांगा. एवढ्या गोष्टी मला सांगा. तुम्हाला मी याच्यासाठी 3 मिनिट
ओके मीज आवाज बंद ओके मीज आवाज बंद केला होता श्रीनिधी गायत्री ओके चला आता आवाज येईल चला मला उत्तर सांगा ना तुम्ही चला मी सांगतोय तुम्हाला सिंपल आहे ठीक आहे सिंपल क्वेश्चन आहे लक्ष द्या ठीक आहे सिंपल क्वेश्चन आहे लक्ष द्या आता बघा तुम्ही जर बघितलं हायेस्ट डिवायझर आता कुठल्याही नंबरचा हायेस्ट डिवायझर काय असतो तोच नंबर असतो ना कुठल्याही नंबरचा कुठल्याही डिजिटचा हायेस्ट डिवायझर म्हणजे तो इटसेल्फ तो स्वतः असतो म्हणजे याचा हायेस्ट डिवायझर काय झालेला आहे 39 अँड लोवेस्ट डिवायझर म्हणजे काय असतो प्रत्येक नंबरचा लोवेस्ट डिवायझर 1 असतो ठीक आहे लोवेस्ट डिवायझर म्हणजे काय असतो 1 तुम्हाला माहित आहे कारण कुठलाही नंबर जो असतो हा 1 ने डिव्हिजिबल असतो म्हणजे लोवेस्ट डिवायझर 1 दोघांचे ऍडिशन केली तर किती येणार 40 ओके आपला 40 आला आता काय करायचं बघा हायेस्ट डिवायझर म्हणजे काय कुठलाही नंबर घ्या एनी नंबर इफ यू हॅव टेकन कुठलाही नंबर तुम्ही घेतला तर त्याचा हायेस्ट डिवायझर काय असतो इटसेल्फ नंबर तो स्वतः नंबर असतो जो आहे तोच हायेस्ट डिवायझर आणि लोवेस्ट डिवायझर म्हणलं तर ऑलवेज 1 नेहमी 1 ओके सो दोघांचं ऍडिशन केलं तर 40 येईल मग 40 चे डिवायझर कोणकोणते आहेत म्हणजे 40 ला कोणकोणत्या नंबरने आपण डिवाइड करू शकतो दिस इज इम्पॉर्टंट ओके तर बघा 1 ने करू शकतो 2 ने डिवाइड करू शकतो आपण राईट देन आपण 4 ने डिवाइड करू शकतो 4 10 40 ओके 5 करू शकतो ओके 5 8 40 ओके ठीक आहे 8 40 1 ओके तर हे झाले आता याची काय सांगितली ऍडिशन सांगितली होती ठीक आहे ऑल डिवायझरची ऍडिशन सो किती येईल बघा आता 40 + 20 हा किती होईल 60 60 + 10 70 ओके 70 हे लक्षात घ्या आपला किती आलं 70 70 + 8 ओके 78 ओके देन बघा 78 देन 5 + 4 9 9 + 2 11 11 + 1 12 हे 12 12 + 78 मीन्स 80 90 ओके सो 40 च्या ऑल डिवायझरची जी ऍडिशन आहे ती आहे 90 ओके सो ऑप्शन 2 विल बी राईट ओके काय असायला पाहिजे 2 विल बी राईट ओके चला हे सिंपल आहे ओके चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आता हे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे ठीक आहे तुम्ही ट्राय आउट करा हा क्वेश्चन सगळ्यांनी लिहून घ्या ठीक आहे हा क्वेश्चन सगळ्यांनी लिहून घ्या आणि ट्राय आउट करा हा एक क्वेश्चन तुम्ही फक्त प्रयत्न करा आज उद्या मी तुम्हाला याचा आन्सर सांगतो सिंपल क्वेश्चन आहे एका मिनिटामध्ये क्वेश्चन सॉल्व्ह होतो हा ठीक आहे आणि खालचे पण लिहून घ्या खालचे पण लिहून घ्या ठीक आहे आणि ते सॉल्व्ह करा ठीक आहे ते मी तुम्हाला ऍज अ होमवर्क म्हणून देणार आहे ओके चला घ्या लिहून आरामशीर चला घ्या आणि सॉल्व करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे आणि बघा ग्रुपमध्ये मी चार्ट एनेबल केलेला आहे हा ग्रुपमध्ये रोज संध्याकाळी चार्ट एनेबल असेल ओके
चला आणि ट्राय आउट करा. आणि ग्रुपमध्ये मी तुम्हाला फॉर्म्युले वगैरे त्याच्याबद्दल जे फोटोज वगैरे असतात ते अपलोड करत जाईल. डोंट वरी अबाउट दॅट. ओके, त्याबद्दलच्या ज्या गोष्टी असतात त्या तुम्हाला मी तिथं एक एक करून अपलोड करत जाईल. ठीक आहे, ओके, चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा दोन क्वेश्चन 54 and 55 वाले. ओके, उद्या आपण भेटूया संध्याकाळी 7 वाजता सेम टाइमला. चला, गुड बाय. आणि तुम्ही जर तुमच्या मित्रांना यांना सांगितलं असेल तर एकदा सांगा. ठीक आहे, गुड बाय बच्चो.